आधी तूच अंति तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा। उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। कठीणातील कठीण इच्छा 24 तासात पूर्ण होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल। त्यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहे। त्या गोष्टी कोणत्या आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तू आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका। हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा एकाच दिवशी येत असते आणि या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे। तर या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून जर आंघोळ केल्या तर नक्की 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल। किंवा तुम्हाला तीर्थक्षेत्र जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन नक्की स्नान करा। चैत्र पौर्णिमा ही म्हणजे आपली चैत्र नवरात्री जी असते त्यानंतर देव झोपी जातात आणि चैत्र पौर्णिमेला उठतात। तर ही चैत्र पौर्णिमेला खूप असं महत्त्व दिलेलं आहे। चैत्र पौर्णिमा ही खूप ठिकाणी उत्साहाने साजरा केली जाते। तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण जर ह्या काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि आंघोळ केली तर आपली जी काही इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही ती पूर्ण होईल। 24 तासामध्ये सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपल आणि आपल्या घराची प्रगती होईल। तर त्यासाठी ह्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। तर उद्या हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आलेली आहे। तर या दिवशी आईने मुलांसाठी किंवा मुलांवरून कोणती वस्तू ओवळून टाकावी त्याचप्रमाणे उद्या आपल्याला असा एक वस्तू नारळ इथे अर्पण करायचा आहे। याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर हे दोन व्हिडिओ अजून बघितले नसेल तर नक्की बघा। बघा मुलांवरून जर तुम्ही ही वस्तू उतरून टाकली मुलांच्या इच्छापूर्ती होईल, त्यांच्या व्यवसायात नोकरीत अभ्यासात प्रगती होईल, सर्व अडचणी दूर होतील। त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू देखील मुलांवरून उतरून टाका। असं केल्याने सर्व आपल्या अडचणी प्रॉब्लेम दूर होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल। त्यासाठी ह्या वस्तू आपल्याला उतरून टाकायच्या आहे। त्या वस्तू कोणत्या आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो बघा तुम्ही बघितला नसेल तर। तर बघा आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि ह्या वस्तू टाकल्याने आपली जी काही इच्छापूर्ती होत नाही ती पूर्ण होईल आणि आपल्या घराचे काही 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल। त्यासाठी ह्या वस्तू टाकायच्या आहे। सर्वात पहिले उद्या हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आहे। ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण स्नान करायचं आहे, आंघोळीचं पाणी काढायचं आहे। पाणी काढल्यानंतर त्यात थोडंसं आपल्याला कच्चं दूध किंवा तुमच्याकडं जर कच्चं दूध नसेल तर तुमच्याकडं दही असेल तर दही टाका। हे टाकल्याने या म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये चैत्र पौर्णिमेला दही किंवा दूध टाकायचं खूप महत्त्व दिलेलं आहे। जे काही नकारात्मकता जे काही दोष आहे ते दूर होण्यासाठी दही दूध टाकायचं आहे। हे नसेल तर बघा तुमच्याकडे तिथे आसपास देवाचं साबण मिळतं, पूजेचं सामान मिळतं, तिथे गंगाजलाची 20-25 रुपयाला बाटली मिळते, ते गंगाजल तुम्ही आणायचं आहे। तुम्हाला जर हे मिळलं नाही तर तुम्ही गोमूत्र टाकायचं आहे। गंगाजलाने जे काही नकारात्मकता आहे त्या दूर होतात आणि बघा गंगाजल हे आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा, अतिउत्तम। तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण ही काही दोष आहे जे काही बाधा आहे त्या दूर होतील। आणि त्याचप्रमाणे हे शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल आणि ते नसेल तर गोमूत्र टाका आणि थोडीशी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे आणि जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता आपल्याला जे काही दोष अडचणी नजरबाधा लागलेल्या आहे त्या दूर व्हाव्यात म्हणून तुम्ही थोडेसं खडेमीठ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ घालायची आहे आणि आंघोळ करत असताना ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर तुम्ही उजव्या डाव्या खांद्यावर पाणी घेऊन मग डोक्यावर घ्यायचं आहे। हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे। असं केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची सर्व जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होईल। आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल ते देखील होईल आणि सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील। त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू आवर्जून उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला विसरू नका आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन मारुतीला रुईच्या पाण्याची माळ आणि
तुम्ही गुळ फुटाने नारळ अर्पण करू शकता. इच्छापूर्तीसाठी नारळ देखील अर्पण करा. घराचे सुख शांती समृद्धीसाठी नारळ अर्पण करा. तुम्ही रुईच्या पानाची माळ देखील मारुतीला घालू शकता. तर अशा वस्तू तुम्ही उद्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. छोटे मुलं किरकिरपणा, हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील ते दूर होईल. घरात कुणी आजारी व्यक्ती असेल ते दूर होईल. आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण होत नसतील त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाका. आणि आपल्या कर्त्या पुरुषाच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, काम करून देखील लक्ष्मी टिकत नसेल, आलेली लक्ष्मी लगेच माघारी जात असेल, तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा. अशाने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ, ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.